राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे महाविकास आघाडीतून लवकरच बाहेर पडतील असा दावा भाजपचे एका बड्या नेत्याने केला आहे, त्यामुळे खळबळ उडाली आहे। भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी मीडियाशी संवाद साधताना हा खळबळजनक दावा केला आहे। संजय राऊत यांच्या म्हणण्यानुसार ते शरद पवार यांच्या सांगण्यावरूनच अजित पवार यांना महाविकास आघाडीतून बाहेर काढतील। शिवसेनेतील 40 आमदार संजय राऊत यांना कंटाळून गेले, अजितदादा पवार हे सुद्धा संजय राऊत यांना कंटाळूनच महाविकास आघाडी सोडून जातील। महाविकास आघाडी फुटण्यास संजय राऊतच जबाबदार राहतील, तशी त्यांची थोरवी मोठी आहे। शिवसेना फोडण्यातही त्यांचाच मोठा वाटा आहे। राऊतांनी 40 आमदारांना घराच्या बाहेर काढलं असं विधान अनिल बोंडे यांनी केलं, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। दरम्यान घाटकोपर येथे NCP कार्यकर्त्यांची बैठक पार पडली आहे। या बैठकीला पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना बोलवण्यात आलं आहे। या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार संबोधित करणार आहे। या प्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, अनिल देशमुख आणि आदिती तटकरे उपस्थित राहणार आहेत। मात्र कार्यक्रमाला हजर राहणाऱ्या नेत्यांच्या यादीत अजित पवार यांचं नाव नाही, त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। अजित पवार पुण्यात असल्याने त्यांचं नाव कार्यक्रमाच्या यादीत नसल्याचं सांगितलं जात आहे। माननीय श्री के चंद्रशेखर राव यांच्या प्रमुख उपस्थितीत BRS पक्षाची जाहीर सभा व पक्ष प्रवेश सोहळा 24 एप्रिल सायंकाळी 6 वाजता जाबिंदा मैदान संभाजीनगर।